महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज दिल्ली दरबारी सुटणार का हे पाहावं लागेल, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जातील अशी शक्यता आहे. अमित शहा आणि जे पी नड्डांसोबत दिल्लीत या नेत्यांची बैठक होणार अशी माहिती समजते आहे. आता आज तरी हा जो तिढा आहे अजूनही कायम असलेला तो सुटणार का हे पाहावं लागेल. अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल असं समजतंय. प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलूयात. पंकज, आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत असं समजतंय, काय तपशील याबाबत? आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जातील. त्यांची जे पी नड्डा आणि जमल्यास अमित शहा यांच्याबरोबर बैठक होण्याची शक्यता आहे. खरं तर ही लोक कालच जाणं अपेक्षित होतं, मात्र काल या गोष्टी झाल्या नाहीत, त्यामुळे आज जाणं अपेक्षित आहे. जे पी नड्डा यांच्याशी बैठक होऊन महायुतीतला जो तिढा आहे तो सुटण्याची शक्यता आहे, कारण अजूनपर्यंत जागा वाटप जे आहे ते जाहीर झालेलं नाही आहे. नक्की कोणाच्या वाट्याला किती जागा हे कळत नाही आहे. स्पेक्युलेशन किंवा एक रचित फॉर्म्युले समोर येत आहेत, मात्र जो फॉर्म्युला आपल्याला कळतो आहे, 31 जागांवरती भाजपा निवडणूक लढवणार, 13 जागा एकनाथ शिंदेंना देणार आणि 4 जागांवरती अजित पवार निवडणूक लढवणार. हा फॉर्म्युल्यावरती एकमत होण्याची शक्यता आहे. काही जागांची अदलाबदल केली जाईल, काही जागांवरती एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अडून बसलेली आहे, त्यावरती त्यांना कुठली ते दुसरी जागा देऊन त्यांचं जे आहे ते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे जसं उत्तर पश्चिमची जागा आहे ती भाजपात घेईल आणि त्याच्यानंतर ठाण्याची जागा जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिली जाईल, पालघरची जागा भाजपा घेईल, तर दक्षिण मुंबईची जागासुद्धा भाजपा घेते आहे. तिकडे शिंदेंची शिवसेना आग्रही आहे, मात्र या सगळ्यावरती कुठेतरी समान तोडगा काढणं गरजेचं आहे, कारण भाजपाला याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे. कारण अल्टिमेटली सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महायुतीतला प्रमुख पक्ष म्हणून भाजपाला ओन करायच्या आहेत किंवा भाजपाला त्याचं लेबल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजपा शक्यतो आज हा मुद्दा संपवण्याचा प्रयत्न करेल, जागा वाटपाचा फॉर्म्युला थडून तिढा सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि उद्यापासून किंवा परवापासून सर्व पक्षांच्या याद्या ज्या आहेत त्या जाहीर करायला सुरुवात. पंकज, आणि बैठकी दरम्यान काय घडतं हे पाहावं लागेल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.